अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा पॅन इंडिया रिलीज झाला त्याच्या 2 आठवडे आधी साऊथ मध्ये अखंड नावाचा चित्रपट रिलीज झाला. इकडे अल्लू अर्जुनचा पुष्पा धुमाकूळ घालत होताच पण त्याच्या आधीच अखंडा सुपरहिट ठरला होता. 60-70 करोड मध्ये बनलेल्या या चित्रपटाने 200 करोड पेक्षा जास्त कमाई केली. याचं कारण होतं याचा हिरो. या चित्रपटाचा हिरो नंदमुरी बालकृष्ण हा चित्रपटात जेवढा अतरंगी वागतो दिसतो तेवढाच तो रिअल लाईफ मध्ये सुद्धा. या हिरोने एका निर्मात्याला त्याच्या स्वतःच्या घरी दिवसा ढवळ्या गोळी घातली होती तरी याला कुणीच काही करू शकलं नाही. नमस्कार, मी अतुल, मराठी मिरर मध्ये आपलं स्वागत आहे. तुमचा बाप मुख्यमंत्री असेल तर पोराला माझा असणारच आहे. नंदमुरी बालकृष्ण याचे वडील एन टी रामाराजो जे आंध्र प्रदेशचे एकेकाळचे माजी मुख्यमंत्री आणि सुपरस्टार हिरो आहेत. एन टी रामाराव राजकारणात यशस्वी होईपर्यंत नंदमुरी बालकृष्ण तिकडे चित्रपटसृष्टीत यशस्वी झाला होता. पण नंदमुरीची विशेषता अशी की चित्रपटांपेक्षा नंदमुरी कुणाला काय बोलतो, तो काय बोलला, कुणाला खवळला, कुणाला ढकलून दिलं याच्याच चर्चा जास्त असतात. नंदमुरीने आजपर्यंत कुणाचाच विचार केला नाही. एका कार्यक्रमात तो डायरेक्ट म्हणाला की मी ए आर रहमानला ओळखत नाही आणि ऑस्कर पुरस्कार माझ्या दृष्टीने शुल्लक पुरस्कार. यावरून समजून घ्या की नंदमुरी बालकृष्ण हा चित्रपटातल्या भूमिकेला आणि वास्तवातल्या आयुष्याला वेगळं समजत नाही. तो दोन्हीकडे त्याच पद्धतीने वागतो जसा चित्रपटात असतो. ए आर रहमानला ओळखत नाही इथपर्यंत ठीक होतं, एक वेळेस ते मान्यही करू. पण काही वर्षांपूर्वी नंदमुरी बालकृष्णने एका निर्मात्याला घरी बोलवलं. निर्मात्याबरोबर त्याचं बोलणं सुरू झालं आणि बोलता बोलता वाद चालू झाला. नंदमुरी इतका चिडला की त्याने त्याला गोळीच घातली. सुदैवानं निर्माता वाचला, नंदमुरीला अटकही झाली. पण पुढे या प्रकरणाचं काहीच झालं नाही, नंदमुरी एकदम निर्दोष सुटला. त्यामुळे नंदमुरीला हे माहिती आहे की त्यानं काही केलं तरी त्याचं कुणी काही वागडं करू शकत नाही. कारण नंदमुरी तेवढा आंध्र प्रदेशच्या राजकारणात एक पॉलिटिकली खूप पॉवरफुल माणूस आहे. त्याला हात लावणं एवढं सोपं नाही. त्यामुळे आजही जाऊन तुम्ही युट्यूबवर सर्च करा, त्याने कित्येक त्याच्या फॅन लोकांना ढकलून दिले, कित्येक लोकांना शिव्या दिलं, पण त्याला तसं काहीच फरक पडत नाही. नंदमुरी बालकृष्ण हा असा माणूस आहे की जो स्वतःला फक्त मोठा मानतो त्याच्या दृष्टीने सगळं जग एकदम लहान आहे, किड्यामुंग्यांसारखं. पण याचं दुर्दैव असं की एवढं सगळं असून सुद्धा त्याचे फॅन लोक काही कमी होत नाही. आजही तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च करा की नंदमुरी बालकृष्ण फनी सीन, तुम्हाला हसून हसून पोट एकदम दुखल तुमचं. पण लोकांना त्याच्या फॅन लोकांना वाटतं की हां, ही ॲक्शन म्हणजे आमच्या नंदमुरीच करू शकतो. त्याला काही थोडंसं जातीचंही किनार आहे, त्यामुळे सुद्धा नंदमुरी बालकृष्णचे फॅन कमी होत नाही. पण एवढं सगळं असलं तरी हा माणूस अतरंगी, याच्यावर अजिबातही कुणाचं दुमत होणार नाही. नंदमुरी बालकृष्णच्या राजकीय पार्श्वभूमीकडे थोडक्यात जरा एक नजर टाकू. नंदमुरी बालकृष्णचे वडील एन टी रामाराव हे आंध्र प्रदेशचे 3 वेळा मुख्यमंत्री राहिले. तर सासऱ्याला दगा देऊन मुख्यमंत्री झालेले चंद्रबाबू नायडू हे या नंदमुरी बालकृष्णचे मेहुणे आहेत. काही वर्ष या दोन कुटुंबांमध्ये थोडासा वाद होता. चंद्रबाबू नायडू आणि नंदमुरी बालकृष्ण एकमेकांचे कट्टर दुश्मन असल्यासारखे वागत होते. पण काहीच महिन्यांपूर्वी नंदमुरी बालकृष्णने त्याची मुलगी ही चंद्रबाबू नायडूच्या मुलाला दिली आणि आता कौटुंबिक नाते पुन्हा एकदा इतके घट्ट केलेत की त्यामुळे त्यांची राजकीय शक्ती सुद्धा वाढली. यामुळे नंदमुरी बालकृष्ण हा आंध्र प्रदेशच्या राजकारणातलं एक महत्वाचं समीकरण ठरवणारा माणूस बनला. गेले काही दिवस तो राजकारणात थेट येत नव्हता, फक्त प्रचाराला वगैरे यायचा. पण 2014 तो स्वतः आमदारही झाला. त्यामुळे नंदमुरी बालकृष्ण हा चित्रपट सृष्टी आणि राजकीय या दोन्हीकडे तो पाय रोवून बसलाय आणि दोन्हीकडे त्याचा प्रभाव आहे. नंदमुरीच्या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्या नावं ठेवण्यासारख्या नक्कीच आहेत. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की नंदमुरी बालकृष्ण हा कुठल्याही जाहिरातीत काम करत नाही. त्याचं म्हणणं असं असतं की लोक आम्हाला चित्रपटातच बघतात, त्यांना चित्रपटातूनच आम्ही त्यांचं मनोरंजन करावं असं त्यांची अपेक्षा असते. जाहिरातीत आम्ही काम केल्यामुळे आमच्या फॅन बेसवर त्याचा चुकीचा परिणाम होतो आणि आमची चुकीची लोकांमध्ये इमेज जाते. त्यामुळे आम्ही जाहिरातीत अजिबातही काम करत नाही. नंदमुरीची ही भूमिका आत्ता सध्याच्या काळात तरी किमान कौतुकास्पद नक्कीच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील अशाच मनोरंजक माहितीसाठी आणि गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकन दाबायलाही विसरू नका. सोबतच तुमच्या लाईक कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून तुमच्यासाठी खास नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रेरणा मिळेल.